पुणे शहरासह मावळ भागात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पवना नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे चिंचवड भागातून जाणाऱ्या पवना नदीच्या पात्राचे पाणी चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिरात शिरले. मंदिराचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेलाय. नदीचे पाणी पाहण्यासाठी अनेक जण या भागात गर्दी करीत असून नदीकाठच्या सर्वच नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच भागातील केजूबाई मंदिर आणि रावेत बंधारा परिसर पाण्याने व्यापला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मावळ भागासह शहरातील सर्वच भागातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. पालिका प्रशासनाने या नदीकाठच्या नागरिकांना सतर्क केले असून अनेकांनी सुरक्षित स्थळी व्यवस्था केली आहे. आज सकाळी चिंचवड गावातील श्री मोरया गोसावी समाधी मंदिरात पवना नदीच्या पाण्याने वेढा घातला आहे. यामुळे मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे.